तर आत्ता आपण पंचायती राज यावर एक संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये संपूर्ण पंचायती राज आपल्याला कवर करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजिबातच या घटकाचा अभ्यास केलेला नसेल त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि ज्यांनी आधी यापुढे वाचलेला आहे तर त्यांच्यासाठी हे रिव्हिजन लेक्चर असणार आहे तर यामधील दिलेली माहिती तुम्हाला जशीच्या तशी पाठांतर करायची आहे तर सुरू करूया आजच्या लेक्चरला तर लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं कारण की अठराशे ब्याऐंशी मध्ये यांनी स्थानिक स्वराज्य संस्था कायदा केला होता एक्झाममध्ये प्रश्न येतो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह कोण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण तर लॉर्ड रिपन त्याच्यानंतर एक रॉयल कमिशन नेमण्यात आलं होतं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकेंद्रासाठी मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो की रॉयल कमिशन कधी आलं होतं तर याचं उत्तर असेल एकोणावीसशे सात मध्ये हे रॉयल कमिशन नेमण्यात आलं होतं याचे अध्यक्ष होते चार्ल्स हॉब त्याच्यानंतर एक्झाम मध्ये हा पण प्रश्न आलेला आहे खालील की खालीलपैकी कुठलं कलम ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी निगडीत आहे तर राज्यघटनेतील कलम चाळीस आहे ते सांगतं की ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद आपला राज्यघटनेचा भाग फोर त्याच्यातील डीपीएसपी मधला हा कलम चाळीस महत्वाचा आहे पुढचं आता आपण पंचायत राजविषयक काही समिती पाहूया काही भारत सरकारच्या आहेत काही महाराष्ट्र शासनाच्या आहेत खूप साऱ्या समित्या आहेत त्यांच्यामधून आपण फक्त काही इम्पॉर्टन जे आहेत त्याच कवर करणार आहोत पहिली आली बलवंतराय मेहता आता बलवंतराय मेहता समिती आली होती एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये एक्झाममध्ये याचा उद्देश विचारतात तर बघा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम अँड नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस या योजनेचं परीक्षण करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती या समितीने शिफारस केली की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असली पाहिजे की ज्यामध्ये सगळ्यात खालच्या लेवलवर ग्रामपंचायत त्याच्यावरती पंचायत समिती त्याच्यावरती जिल्हा परिषद मग ग्रामपंचायतीचे सदस्य हे जनतेमार्फत डायरेक्ट निवडून येतील आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे सदस्य मात्र रीतीने निवडले जातील कार्यकारी संस्था म्हणजे महत्वाची काम करणारी संस्था पंचायत समिती असणार आहे प्लॅनिंग करण्याचं काम सल्ला देण्याचं काम हे जिल्हा परिषद करणार आहे आणि याच समितीच्या शिफारसीनुसार न्यायपंचायतीची सुद्धा तरतूद करण्यात आली होती खूप साऱ्या शिफारसी आहेत तर त्यांच्यापैकी या पाच तुम्ही जर लक्षात ठेवला तर इझिली एक्झाममध्ये आलेल्या एक प्रश्नाचं तुम्ही आन्सर देऊ शकाल पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की यांनी सांगितलेली जी रचना होती पंचायत राजची ती थ्री टीयर होती त्रिस्तरीय होती यांनी सांगितलं होतं की पं ग्रामपंचायतमधले सदस्य हे प्रत्यक्ष निवडून जायला पाहिजे जनतेकडनं जसं आपण मतदानाला जातो आणि अप्रत्यक्ष निवडणूक ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची होईल कार्यकारी संस्था लक्षात ठेवा इथं पंचायत समिती म्हटलेलं आहे याच समितीचा स्वीकार करून दोन ऑक्टोंबर एकोणावीसशे एकोणसाठ रोजी राजस्थान या राज्याने सर्वप्रथम पंचायतराज व्यवस्था स्वीकारली त्याच्यानंतर आंध्र प्रदेशने स्वीकारली आणि महाराष्ट्राने नवव्या नववं राज्य आहे पंचायतराज व्यवस्था स्वीकारणारं एक्झाममध्ये प्रश्न येतो की पहिलं कोणी स्वीकारलं पहिलं राजस्थान दुसरं आंध्र प्रदेश आणि नव्वं जे आहे तर ते महाराष्ट्र पुढची आहे अशोक मेहता समिती ही फार महत्त्वाची समिती आहे कारण की या समितीने शिफारसी केली होती की पंचायत राज व्यवस्था ही दोन टीयरची असली पाहिजे टू टीअर असली पाहिजे म्हणजे दो द्विस्तरीय बाकी जेवढ्या पण समित्या आजपर्यंत नेमण्यात आल्या होत्या त्या सर्वांनी त्रिस्तरीय जे आहे तर ते पंचायत समिती सांगितलेली होती परंतु यांनी जे आहे द्विस्तरीय सांगितलेली आहे एक्झाममध्ये प्रश्न आला की खालीलपैकी कुठल्या समितीने द्विस्तरीय रचना सांगितली होती तर त्याचा आन्सर असेल अशोक मेहता समिती अशोक मेहता समिती एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये जनता पार्टीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा नेमण्यात आली होती यांनी दोन स्तरामध्ये सांगितलं होतं की पंचायत समिती हा भाग काढून टाका फक्त मंडल पंचायत आणि जिल्हा परिषद असतील मंडल पंचायत हे पंधरा ते वीस हजार लोकसंख्येसाठी असतील आणि इथं जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असणार आहे वरती काय पाहिलं होतं की पंचायत समिती ही कार्यकारी संस्था असणार आहे इथं काय आहे अशोक मेहतामध्ये जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असणार आहे आता खूप साऱ्या समित्या आहेत भारत सरकारच्या त्या आपण डिस्कस करत नाही आता आपण महाराष्ट्र शासनाच्या येऊया महाराष्ट्र शासनाची पहिली पंचायत राज विषयक संस्था होती वसंतराव नाईक समिती जे त्यावेळी महसूल मंत्री होते महाराष्ट्राचे तर त्यांनी खूप साऱ्या शिफारसी दिल्या याच वरच्या ज्या बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसी होता त्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच जवळपास शिफारसी दिलेल्या आहेत मग याच्यामध्ये त्यांच्या ज्या शिफारसी होत्या त्या लागू कधी झाल्या हा प्रश्न येतो की महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी लागू झाली तर एक मे एकोणासशे बासष्ट रोजी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू झाली आणि हे लागू करणार महाराष्ट्र नववं राज्य होतं त्याच्यानंतर या समितीने शिफारस केली होती की प्रत्येक ग्रामपंचायतीवर एक स्वतंत्र ग्रामसेवक असला पाहिजे पुढचं एक नोट आहे इम्पॉर्टंट एक्झाममध्ये एकावेळी प्रश्न आला होता की सर्व राज्यांनी कायदा करून ग्रामसभा स्थापन करावी ही कोणत्या समितीची शिफारस होती तर याचा आन्सर आहे जैन समिती तर जैन समिती एकोणीसशे सहासष्ट मध्ये भारत सरकारची समिती होती तर त्या समितीने शिफारस केली होती की सर्व राज्यांनी कायदा करून ग्रामसभा स्थापन करावी आणि ग्रामसभा पंचायत महानगरपालिका यांच्या उत्पन्नासाठी वित्त आयोगाची सुद्धा तरतूद करण्यात आली होती एक्झाम मध्ये प्रश्न आला की राज्यांसाठी वित्त आयोग महानगरपालिकांसाठी वित्त आयोग आणि ग्रामसभेसाठी कायदा करावा अशी शिफारस कोणी केली जैन समिती एकोणीसशे सासष्ट पुढची महाराष्ट्राची समिती आली लना बोगीरवार समिती या बोगीरवार समितीने सांगितलं की ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी उद्योग निगम स्थापन करावा आणि यांनी शिफारस केली होती की न्यायपंचायत रद्द करावी कारण की बलवंतराय मेहता समितीमध्ये न्यायपंचायतीविषयी सांगितलेलं होतं की न्यायपंचायतींची स्थापना करावी परंतु लना बोगीरवार समिती सांगते की न्यायपंचायत रद्द करायची आणखी एक इम्पॉर्टंट तुमच्यासाठी माहिती आहे की पंचायतराज हा जो विषय हा राज्य सूचीतला विषय आहे म्हणून राज्य सरकार याच्यावर कायदा करून ते काम करू शकते पुढचं पी बी पाटील समिती एकोणासशे चौऱ्याऐंशी ही पण मोस्ट इम्पॉर्टंट समिती आहे एक्झाम मध्ये प्रश्न येतो की या समितीला काय म्हणून ओळखलं जातं तर या समितीचं दुसरं नाव पण आहे पंचायत राज पुनर्विलोकन समिती त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरामध्ये सरपंचाची थेट निवडणूक ही पद्धत लागू केली होती तर ती याच समितीच्या शिफारशीवरून कारण की याच समितीने शिफारस केली होती की के सरपंचाची निवडणूक हे थेट जनतेकडून व्हावी म्हणून सरपंचाचं पद थेट जनतेकडनं निवडणूक या ही शिफारस कोणी केली असेल तर ही शिफारस केली होती प्राध्यापक पी बी पाटील समिती यांनी सांगितलं होतं की मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणवीसशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा एकोणा एकसष्ट या सगळ्यांचं एकत्रीकरण करायचं तर ही सर्व माहिती होती समित्यांविषयी त्याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा एक्झाम मध्ये प्रश्न आला की सध्या महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था आणि नगरपालिकांमध्ये किती टक्के आरक्षण आहे महिलांना तर पन्नास टक्के आरक्षण आहे चौदा एप्रिल दोन हजार अकरा मध्ये या विधेयक पास झालेलं आहे म्हणून महाराष्ट्रात ज्या पण काही तुम्ही नगरपालिका पाहतात ग्रामपंचायत पाहता जिल्हा परिषद त्याच्यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहेत पुढे माहिती घेऊया तर महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या स्थापनेसाठी कायदा आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा एकोणासशे अठ्ठावन्न त्याच्यातील कलम पाच आणि राज्य घटनेतील कलम चाळीस नुसार ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात येते ग्रामपंचायतीमध्ये जवळपास सात ते सतरा सदस्य असतात मिन पाहिजे सेव्हनटीन असतात सहाशे पेक्षा जास्त लोकसंख्या जिथं असते तिथंच ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते परंतु एखादा दुर्गम भाग असेल डोंगरी भाग असेल तर तिथेही अट तीनशे लोकसंख्या एवढी दिलेली आहे आणि जर समजा सहाशे पेक्षा कमी लोकसंख्या असेल मागच्या दोन तीन गावं एकत्र आले तर ते ग्रुप ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत स्थापन करतात एक्झाम मध्ये प्रश्न येतो की गट ग्रामपंचायत स्थापनेसाठी काय आवश्यक आहे तर लोकसंख्या सहाशे पेक्षा कमी असणं आवश्यक आहे पुढचं ग्रामपंचायतीचे जे सदस्य निवडले जातात त्यांना पंच म्हणतात मागासवर्गीयांसाठी सत्तावीस टक्के जागा राखीव असतात महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव असतात ग्रामपंचायतींचं वार्डांमध्ये रूपांतर केलं जातं ते रूपांतर तहसीलदार करत असतो ग्रामपंचायतीचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो परंतु काही परिस्थिती आली जसं की कोरोना व्हायरस जास्तच पसरला तर त्यावेळी महाराष्ट्र शासन कायदा करून ग्रामपंचायतींचा कार्यकाल सर्व किंवा एका ग्रामपंचायतीचा कार्यकाल वाढवू शकतं परंतु हा वाढीव कालावधी जो आहे साडेपाच वर्षांपेक्षा अधिक असता कामा नाही ग्रामपंचायतींवर निवडून येण्यासाठी तुम्हाला वयाचं एकवीस वर्ष पूर्ण करणं आवश्यक आहे एक इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा बारा सप्टेंबर दोन हजार एक पासून ज्या व्यक्तीस दोन पेक्षा अधिक, अधिक आहेत त्यांना या पंचायत राजच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका यांच्यावर उमेदवारी लढवता येत नाही पुढचा आता आपण पाहूया सरपंच पदाविषयी माहिती तर सरपंच हा वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या बैठकींचं तो, ग्राम ग्राम तो अध्यक्षस्थान भूषवतो त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात सरपंच पद जे आहे तर ते रोटेशन नुसार भेटत असतं म्हणजे काय की रोटेशन नुसार त्याला आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी आहे म्हणजे जिल्ह्यात म्हणजे नाशिक जिल्ह्यात जर शंभर ग्रामपंचायत असतील तर त्याच्यापैकी पन्नास ग्रामपंचायतींमध्ये आत्ता महिला सरपंच तुम्हाला बघावयास मिळतील त्याच्यानंतर मागासवर्गीयांसाठी सत्तावीस टक्के जागा आरक्षित असते जिल्ह्यातील एकूण सरपंच संख्येच्या त्याच्यानंतर उपसरपंच या पदाला आरक्षण लागून आहे ते सगळ्यांसाठी ओपन आहे परंतु सरपंच पदासाठी आरक्षण आहे एवढं लक्षात ठेवायचं सरपंच किंवा उपसरपंच असणारी व्यक्ती जर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद म्हणून नेमणूक झाली त्याच्यानंतर त्याच्या उपसमिती पदी त्यांची नेमणूक झाली तर आपोआपच त्यांचं जे आधीचं जे पद असतं सरपंच उपसरपंच तर ते धोक्यात येतं सरपंच जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला पदावरून काढण्याचा जो अधिकार आहे तर तो जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला असतो एक इम्पॉर्टंट नोट आहे कारण की तीन जुलै दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र शासनाने एक बदल केलेला आहे आणि सध्या आत्ता पण एक महाविकास आघाडीने बदल केलेला आहे परंतु तो एक्झाम नोटिफिकेशन आल्यानंतर केलेला आहे म्हणून त्याच्यावर एक्झाममध्ये प्रश्न येण्याची शक्यता फार कमी आहे पण जो आधी बदल केलेला आहे दोन हजार सतराचा तो काय बदल आहे तो आपण पाहून घेऊ आता सरपंचांची निवडणूक थेट जनतेमार्फत होत असते आधी कसं व्हायचं की सदस्य निवडल्या जायचे सदस्यांमार्फत एकाची सरपंच आणि दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड केली जायची परंतु सुधीर ठाकरे समितीच्या शिफारशीवरून तीन जुलै दोन हजार सतरा रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की आता सरपंचाची निवडणूक थेट जनतेकडून होईल उपसरपंच मात्र सदस्यांकडून निवडला जाईल आधी ही मेथड गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये होती आणि तिसरी हे लागू करणारा महाराष्ट्र राज्य ठरलेला आहे आता बघा काय होऊ शकतं की समजा एखाद्या गावात निवडणुका झाल्या त्याच्यात पन्नास जागा आहेत सदस्यांच्या आणि एकावन्नवे जागा आहे सरपंचासाठी पन्नास पैकी चाळीस जागा विरोधी पक्षाचा आला आणि जो सरपंच होता तो दुसऱ्या पक्षाचा आला मग काय होऊ शकतं हे लगेच अविश्वास ठराव आणतील आणि ग्रामपंचायत बरखास्त करतील किंवा त्याला त्याच्या पदावरून काढतील मग तसं होऊ नये मग याच्यासाठी अविश्वास प्रस्तावाची अविश्वास ठराव जो आहे थोडा कॉम्प्लिकेट बनवण्यात आला पहिले तर तहसीलदारांना इन्फॉर्मेशन द्यावी लागेल या अविश्वास ठरावाविषयी मग तहसीलदार येतील स सर्व सदस्यांना बसवतील त्याचे अध्यक्षस्थान घेतील त्याच्यानंतर या बैठकीत जो ठराव आहे हा दोन तृतीयांश सदस्यांनी आधी ठराव मांडायचा की सरपंच व्यवस्थेत काम करत नाही त्यांना त्यांच्या पदावरून काढायचं त्याच्यानंतर तीन चतुर्थांश लोकांनी तो पास करून घ्यायचा म्हणजे फार डिफिकल्ट असतं ही प्रोसेस त्याच्यानंतर पहिल्या दोन वर्षात आणता येणार नाही आणि शेवटचे जे सहा महिने आहेत त्यावेळी अविश्वास ठराव आणता येणार नाही हे लक्षात ठेवा एक्झाममध्ये याच्यावर रिसेंटली दोन हजार एकोणावीस मध्ये क्लास थ्रीच्या साठी हा प्रश्न विचारला गेला होता सरपंच संदर्भात तर पहिल्या दोन वर्षात हा प्रस्ताव आणता येत नाही आणि शेवटचे जे दो सहा महिने उरलेले असतील तेव्हा आणता येत नाही आणि समजा एका वेळी जर मी आणला तर त्याच्या नंतरचे दोन वर्ष हा ठराव आणता येत नाही आणि मॅक्सिमम फक्त दोनच वेळा पाच वर्षांचा कार्यकाल असतो तर मॅक्सिमम दोनच वेळा जो आहे तर हा अविश्वास ठराव दाखल करता येतो परंतु आत्ताच्या सरकारने मात्र ही तरतूद जी आहे रद्द केलेली आहे आता सदस्यांमार्फतच सरपंचांची निवडणूक होत असते त्याच्यानंतर सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य उपसरपंच यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांना आपला राजीनामा सरपंचाकडे द्यावा लागतो आणि सरपंचांना आपला राजीनामा द्यायचा असेल तर ते पंचायत समितीचे सभापती यांना आपला राजीनामा देतात एक्झाम मध्ये या राजीनाम्यावरच खरं प्रश्न येतो की सरपंच राजीनामा कोणाकडे देतो पंचायत समितीचे सभापती राजीनामा कोणाकडे देतात जिल्हा परिषदेचा सभापती राजीनामा कोणाकडे देतो तर हे सर्व व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्रामपंचायतींच्या सभा प्रत्येक महिन्याला एक सभा होणे आवश्यक आहे म्हणजेच वर्षात बारा सभा होणे हे आवश्यक आहे गावातून जो पण काही महसूल गोळा केला जातो तर त्याच्या तीस टक्के रक्कम ग्रामपंचायतीला मिळते सत्तर टक्के रक्कम हे जिल्हा परिषदेला जाते सर्वात मोठं अनुदानाचा स्रोत आहे राज्य शासनाकडनं आलेली मदत त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या सोळा विषय समित्या असतात ग्रामपंचायती काही चुकीचा कारभार करत असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार महसूल आयुक्त त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांनी प्राधिकृत केलेला विस्तार अधिकारी सहसा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारीच असतो आणि त्यांनी जर महसूल आयुक्तांना सांगितलं किंवा विस्तार अधिकाऱ्यांना सांगितलं तर ते तपासणी करतात आता ग्रामपंचायत जे आहे तर ते त्यांचं अंदाजपत्रक तयार करतं मीन्स बजेट तयार करतं त्या बजेटला मान्यता कोण देतं पंचायत समिती आणि समजा ग्रामपंचायतीला काही कार्यक्रमांसाठी निधी लागत असेल तर त्या निधीची उपलब्धता कोण करून देतं कर्ज कोण देतं तर जिल्हा परिषदा ग्रामपंचायतींना कर्ज देऊ शकतात पुढचं एक पद पाहणार आहोत ग्रामसेवक ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी असतो तो ग्रामपंचायतीचा नोकर असत नाही त्याचा पगार हा जिल्हा निधीतून डायरेक्ट दिला जातो जिल्हा परिषदेचा हा क्लास थ्रीचा नोकर असतो याच्या नेमणुका बदली आणि निलंबन करण्याचे सर्व अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतात या ग्रामसेवकाची निवड ग्राम जे आहे त्याच्यासाठी एक जिल्हा निवड समिती असते ती त्याची निवड करत असते राज्य शासन ग्रामसेवकांची नेमणूक करत नाही हे लक्षात ठेवा जे मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणावीसशे अठ्ठावन्न जो होता त्याच्यातील कलम साठमध्ये मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवक असेल या पदाची तरतूद केलेली आहे याची भूमिका काय आहे तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो तसेच ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो ग्रामसेवेचा ग्रामसभेचा हा सचिव असतो आणि दैनंदिन काम कागदोपत्री काम सर्व पाहण्याचं काम कोण करतो तर हा ग्रामसेवक करत असतो इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की याचा पगार ग्रामसभेतून दिला ग्रामपंचायतीतून दिला जात नाही तसेच याची निवडणूक निवड जे आहे राज्य शासन करत नाही तर जिल्हा परिषद निवड समिती करत असते जिल्हा निवड समिती करत असते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याची बदली आणि याचा ट्रान्सफर याचं निलंबन करू शकतात पुढचं ग्रामपंचायतीविषयी एक महत्वाचे आहे ग्रामसभा वर्षात चार ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे महाराष्ट्र शासनाने तो आता चारच करण्यात आलेले आहेत चार मध्ये पहिली सुरू होते मे पासून लक्षात ठेवा आर्थिक वर्ष आपलं एक पासून सुरू होतं म्हणून मे मध्ये आपली पहिली जी आहे तर ग्रामसभा येते पंधरा ऑगस्ट त्याच्यानंतर दोन ऑक्टोंबर आणि शेवटची सव्वीस जानेवारी आता रिसेंटली गव्हर्नमेंटने दो दोन हजार अठरापासून दोन ऑक्टोंबरची ग्रामसभा रद्द केली आहे त्याऐवजी त्यांनी असं सांगितलं आहे की जेव्हा नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार असेल म्हणजे एक एप्रिल पासून तर त्याआधी एक ग्रामसभा होणं आवश्यक आहे म्हणजे त्यात काय होईल की वर्षभरात झालेल्या सर्व आर्थिक आढ आर्थिक घडामोडींचा आढावा घेता येणार आहे त्याच्यानंतर असं पण सांगण्यात आलेलं आहे की आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत पहिली ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे आता महाराष्ट्रात एक मे येऊनच लागतो म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही कारण की एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते एप्रिल मे म्हणजे एका महिन्याच्या आतच पहिली ग्रामसभा होऊन जाते लक्षात ठेवायचं तुम्हाला हा नियम हा रिसेंटली एक नियम चेंज झालेला आहे आणि कोरम कोरम मीन्स अ मिनिमम नंबर ऑफ पीपल प्रेझेंट पाहिजे तिथं किती एकूण मतदारसंख्येच्या पंधरा टक्के किंवा शंभर लोक तिथं उपस्थित पाहिजे त्याच्यानंतर तिथं जे आहे एक एज क्रायटेरिया डेवलो आहे म्हणजे पोरं पण येऊन बसू शकतात तसं काही नाही परंतु ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुमचं मिनिमम अठरा वर्ष असणं कंप्लीट आहे एक्झाम मध्ये प्रश्न आला होता की ग्रामसभेचं सदस्य बनण्यासाठी किती वय असणं आवश्यक आहे त्यावेळी सर्वांनी एकवीस वर्ष केलं होतं पण ते अठरा वर्ष आहे आणि ग्रामपंचायतीचा सदस्य बनण्यासाठी वयाची अट मात्र एकवीस आहे आत्ता सध्या रिसेंट चेंज झालेला कोणता चौथी ग्रामसभा तो आय एम पी मार्क करा ते लक्षात ठेवायचं तुम्हाला आणि त्याच्यानंतर आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत ग्रामसभा घेणे बंधनकारक हे रिसेंट चेंजेस झालेले आहेत तर हे रिसेंट चेंजेस व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा आता जाता जाता आणखी एक घटक पाहूया सरपंच समिती आता बघा सरपंच समितीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे कमाल पंधरा सदस्य असतात या सरपंच समितीचा कार्यकाल हा एक वर्षांचा असतो पंचायत समितीचे उपसभापती जे असतात या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि पंचायत समितीचा जो विस्तार अधिकारी असतो तो या पंच सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो तालुक्यातील ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यामधील एक समन्वय साधण्यासाठी ही सरपंच समिती स्थापन करण्यात येते इथं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पंचायत समितीचे उपसभापती आणि त्याचे सचिव असतात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आता आपण माहिती घेऊया पंचायत समितीविषयी तर पंचायत समितीचे सचिव असतात पदसिद्ध सचिव गटविकास अधिकारी ज्यांना आपण म्हणत असतो बी हो, मीन्स ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर तर कलम छप्पन्न नुसार त्यांची स्थापना केलेली आहे पंचायत समितीची कोणाच्या कलम तर जो कायदा एकसष्टचा कायदा होता महाराष्ट्र पंचायत जिल्हा परिषद व पंचायत राज कायदा एकोणावीसशे एकसष्टच्या कलम छप्पन्न अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे तर नियंत्रण जर मी बघितलं तर सर्वात खाली ग्रामसेवेक येतं ग्रामसेवकवर नियंत्रण राहतं बीडीओच बीडीओ बीडीओवर नियंत्रण राहतं जिल्हा परिषदेचा जो मुख्य कार्यकारी अधिकारी राहतो त्याचं नियंत्रण राहतं पुढे सदस्य संख्या कशी असते की दर वीस हजार लोकसंख्येमागे एक पंचायत समितीचा सदस्य असतो आणि दर चाळीस हजार लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषदेचा सदस्य असतो म्हणजे एका जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या वार्डामध्ये त्याला दोन पंचायत समितीचे सदस्य मिळतात आरक्षण जर पाहिलं सेम प्रीवियस मध्ये जसं पाहिलं तेच पन्नास टक्के महिलांसाठी सत्तावीस टक्के मागासवर्गीयांसाठी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी याच्यामध्ये सभापती आणि उपसभापती यांच्या पदांना आरक्षण लागू आहे आपण ते पाहिलं होतं उपसरपंच पदासाठी आरक्षण नव्हतं परंतु इथे सभापती आणि उपसभापती या दोघांना पदांसाठी आरक्षण लागू आहे यांचा जो कार्यकाल असतो सभापती आणि उपसभापती यांचा हा अडीच वर्षांचा कार्यकाल असतो पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो परंतु सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल हा अडीच वर्षांचा असतो हे लक्षात ठेवा सदस्य उपसभापती आपला राजीनामा सभापतीकडे देतात आणि सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात त्यांना देतात इथं लक्षात ठेवा सर्वात प्रथम पाहिलं की जे सरपंच आहेत ते देतात पंचायत समितींच्या सभापतींकडे पंचायत समितींच्या सभापती आपला राजीनामा देतात पुढचं अविश्वास ठराव जसं आपण सरपंचाविषयी अविश्वास ठराव पाहिला तसंच यांच्याविषयी पण अविश्वास ठराव मांडता येतो जेव्हा पहिल्यांदा निवड होते तर पहिल्या निवडीच्या जो सहा महिने असतो पहिला कालावधी तर त्यामध्ये कुठल्याच पद्धतीचा अविश्वास ठराव मांडता येत नाही असा ठराव मांडायचा असेल तर सहा महिन्यानंतर मांडायचा मग त्यासाठी एक तृतीयांश सदस्यांनी आधी ठराव मांडायचा त्याच्यानंतर दोन तृतीयांश सदस्यांनी तो ठराव पास करायचा जर समजा एकदा हा फेल झाला तर फेल झाल्यानंतर तो एका वर्षाच्या आत आणता येणार नाही तुम्हाला एका वर्षापेक्षा जास्त मुदत घ्यावी लागणार आहे सरपंचाच्या बाबतीत कसं होतं की दोन तृतीयावन सदस्यांनी ठराव मांडायचा तीन तृतीयांश सदस्यांनी तो पास करायचा आणि एकदा जा फेल झाला तर दोन वर्षापर्यंत तो तुम्हाला मांडता येत नाही त्याच्यानंतर राज्य शासन पंचायत समिती जे आहे तर ती बडतर्फ करू शकते सभापतींना सलग सहा महिने जर एखादा सदस्य पंचायत समितीचा गैरहजर राहिला परवानगी घेऊन सतत म्हणजे कंटिन्युअसली तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं आणि विना परवानगी जर तो तीन महिना आलाच नाही तर त्याचं सदस्यत्व रद्द होत हे अंदाजपत्रक तयार करतात बीडिओ गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचं बजेट तयार करतात ते बजेट पुढे जिल्हा परिषदेकडे पाठवतात आणि जिल्हा परिषद यांना मंजुरी देते कशाला पंचायत समितीच्या अंदाजपत्रकाला आपण पाहिलं की ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक पंचायत समिती पास करतं आणि पंचायत समितींचं अंदाजपत्रक हे जिल्हा परिषद पास करतं त्याच्यानंतर पंचायत समितींच्या सभा या नोट लक्षात ठेवा की प्रत्येक महिन्यास किमान एक सभा होणं आवश्यक आहे म्हणजे वर्षास बारा सभा होणं आवश्यक आहे आणि दोन सभांमध्ये एका महिन्यांपेक्षाचं जास्त अंतर असू नये यांची जी तपासणी आहे पंचायत समितीची ती महालेखा पाल करतात पुढे गट विकास अधिकारी ज्याला म्हणतात ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो किंवा कार्यकारी अधिकारी असतो तो ग्रामविकास खात्याचा अधिकारी असतो आणि जे मुलं एम पी सीची परीक्षा देतात ते एम पी सीच्या परीक्षेमार्फतच यांची निवड केली जाते आणि राज्य शासन यांना ती नेमणूक देतं पंचायत समितीमध्ये जेवढे पण क्लास थ्री आणि क्लास फोर चे पण कर्मचारी आहेत त्यांच्या सुट्ट्या मंजूर करून देण्याचं काम हे गट विकास अधिकारी करत पंचायत समिती पाहिली आता जिल्हा परिषद येऊया महाराष्ट्रात जवळपास चौतीस जिल्हा परिषद आहेत मुंबईमध्ये जिल्हा परिषद नाही जिल्हा परिषदेची संख्या हे पन्नास आणि पंच्याहत्तर यांमध्ये राहते हे लक्षात ठेवा सर्व पंचायत समितींचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसतो जेवढे पण राज्यात पंचायत समिती असतील पंचायत समितीच्या सभापती हे त्या संबंधित जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात परंतु ते तिथं मतदान करत नाही दर चाळीस हजार लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषदेचा सदस्य असतो आणि दर वीस हजार लोकसंख्येमागे एक पंचायत समितीचा सदस्य असतो सदस्यांचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो आणि एक विशेष सभा बोलवली जाते ज्याच्यामध्ये सर्व सदस्य असतात आणि सदस्य आपल्यामधून एकाची अध्यक्ष आणि दुसऱ्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करत असतात आणि ही जी विशेष सभा होते या विशेष सभेचे अध्यक्षपद जे आहे जिल्हाधिकारी पद जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारीने प्राधिकृत केलेले उपजिल्हाधिकारी हे सर्व काम पाहत असतात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल हा अडीच वर्षांचा असतो इथे एक नोट लक्षात ठेवा की जर एखादा व्यक्ती कॉन्झिक्युटिव्ह सलग कंटिन्युअसली दोन वेळा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष झाला तर तो तिसऱ्या टर्मसाठी इलिजिबल नसतो तिसऱ्या टर्मसाठी तो रिअपॉइंटमेंट होत नाही जिल्हा परिषद जे अंदाजपत्रक तयार करते त्याला स्वतःच मान्यता देते त्याला काही पुढे पाठवण्याची गरज नाही इथं म्हटलेलं आहे की कि वर्षातनं किमान चार बैठका होणं आवश्यक आहे आणि दोन बैठकींमधलं अंतर दोन कॉन्झिक्युटिव्ह बैठकींमधलं अंतर हे तीन महिन्यांपेक्षा अधिक नको जिल्हा परिषदेची एक महत्वाची समिती आहे तिचं नाव आहे स्थायी समिती एकूण दहा समिती असतात जिल्हा परिषदेमध्ये एक असते स्थायी समिती आणि उरलेल्या नऊ विषय समिती असतात जिल्हा परिषदेचे सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जे असतात ते स्थायी समितीचे सभापती असतात आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे स्थायी समितीचे सचिव असतात अंदाजपत्रकास मान्यता देणे हे त्याचं काम असतं आणि सर्व पैशांच्या चाव्या असं म्हणतात की स्थायी समितीकडेच असतात स्थायी समितीकडे जवळपास पंधरा सदस्य असतात पुढचं मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जे मुलं ची तयारी करतात आणि आय एस ऑफिस आय एस ची पोस्ट काढतात तर ते नंतर राज्य शासन त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक देत असत यांचं वेतन हे राज्य निधीतून दिलं जात इथं आणखी एक महत्वाची गोष्ट ज्याच्याविषयी एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेला होता जर समजा जिल्हा परिषदेच्या सभेने जिल्हा परिषदेने दोन तृतीयांश बहुमताने ठराव पास केला तर मुख्य कार्यकारी अधिकारीला परत बोलवावं लागतं मुख्य कार्यकारी अधिकारीच्या विरुद्ध ज्याला म्हणतात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर याच्या विरोधात जर जिल्हा परिषदेने ठराव पास केला दोन तृत्यांश बहुमताने तर त्याला राज्य शासनाला परत बोलवावं लागतं जिल्हा आमसभा वर्षात दोन वेळा जिल्हा परिषद या आमसभेचे आयोजन करते मुख्य कार्यकारी अधिकारी ही सभा बोलवतो याचे अध्यक्षस्थान जे असतं तर त्या संबंधित जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात त्यांच्याकडे असतं आणि या सभेचे सचिव हो। हे जिल्हाधिकारी असतात तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे संपूर्ण पंचायत राज व्यवस्था अभ्यासलेली आहे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नगरपालिका अभ्यासणार आहोत आता बघा हे सर्व जे अभ्यासलेलं आहे याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा वेबसाईटवर मिळणार आहे व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा याच्या बाहेरचा प्रश्न येणारच नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद